मी एक पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि आता आपल्याला पिझ्झा सॉस यूज करायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी वापरू शकता। आता छानपैकी स्प्रेड करून घ्या आणि मला थोडंसं वापरायचं आहे। आता मी वापरणार आहे चीज, तर मी किसून घेतलेलं आहे चीज, ते छान असं लावून घ्यायचं आहे। जास्तीत जास्त वापरलं तर आपला पिझ्झा फार छान लागतो। आणि हा पिझ्झा फक्त ओनियन आणि टोमॅटोपासून आहे, म्हटलं तर ओनियन टोमॅटो पिझ्झा आहे, तर टोमॅटो ओनियन हे घरामध्ये असतातच, तर आपण हा पिझ्झा कधी पण घरामध्ये बनवू शकतो आणि सोपी पद्धत आहे। तर तुम्ही कढईमध्ये किंवा ओव्हनमध्ये इजी प्रकारे बनवू शकता। ओनियन स्लाइस ठेवूया, चिली फ्लेक्स, ऑरिगानो, ब्लॅक पेपर। मी ओनियनला आणि टोमॅटोला फर्स्ट मीठ थोडंसं लावून घेतलं होतं, तर तुम्ही पण तसंच लावून घ्या किंवा नंतर थोडं मीठ थोडंसं घालून घ्या वर। आणि आता खूप असं आपल्याला चीज वापरायचं आहे। मी पाहू शकता मी किती चीज वापरलेला आहे। आणि एक साईडून मी 200 सेल्सिअसमध्ये ओव्हन प्रीहीट करून घेतला आहे। आणि आता आपल्याला 20 मिनिटवर हे ठेवून 180 सेल्सिअसमध्ये आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। 15 मिनटं झालेली आहे, आपला पिझ्झा रेडी आहे। छान असं चीज मेल्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती छान बनला आहे आपला टोमॅटो ओनियन पिझ्झा, तुम्ही पाहू शकता। हा पिझ्झा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा। आवडला असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा पिझ्झा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि नेताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। तर चला तर भेटूया नेक्स्ट न्यू रेसिपीमध्ये।